नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला पिकलेल्या केळीचा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे ज्यावेळेस आपण बाजारातून केळी खाण्यासाठी घेऊन येतो त्यावेळेस त्यातील काही केळी खाल्ल्यानंतर एका दोन केळी अशीच राहतात आणि त्यामुळे ते जास्त पिकले जातात आणि पिकल्यानंतर आपल्याला ते काय करायचं समजत नाही त्यामुळे ते आपण फेकून देतो त्यामुळे आज मी तुम्हाला अशा प्रकारच्या या पिकलेल्या केळ्याचा काय उपयोग करायचा ते दाखवणार आहे आता त्यासाठी येथे मी एक डिश घेतलेली आहे त्या डिश मध्ये आपण याच्यातील आता हे साल काढून जे केळ पिकलेलं आहे ते काढून घ्यायचे तुमच्या सुद्धा स्वयंपाक घरात असं पिकलेलं केळ जर शिल्लक राहिलेलं असेल तर ते फेकू न देता तुम्ही सुद्धा त्याचा या पद्धतीने वापर नक्कीच करून बघा खूप छान उपयोग याचा तुम्हाला होणार आहे आपण आता हे, हे केळ या डिश मध्ये काढून घेतलेलं आहे हे पिकलेले केळ आपण आता चमच्याने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने याचे मी तुकडे कट करून घेते तुम्ही हे मॅश करून सुद्धा घेऊ शकता पण आपल्याला हे मिक्सर मध्ये बारीक करायचं आहे त्यासाठी येथे मी याचे तुकडे करून घेत आहे आता अशा प्रकारचे तुकडे आपण या केळाचे केलेले आहेत ते केळ आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालूया मिक्सरच्या भांड्यात केळ घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दही घालायचे येथे मी अंदाजे एक ते दीड चमचा दही घालत आहे तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे दही घालू शकता दही आणि केळ मिक्सरच्या भांड्यात घालून झाल्यानंतर झाकण लावून आपण आता ते फिरवूया फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची पेस्ट आपण याची तयार केलेली आहे या पेस्टमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या केळीच्या थोड्या गाठी राहिलेल्या आहेत त्या काढण्यासाठी आपण इथे आता गाळणी घेतलेली आहे गाळणीने आपण आता ही पेस्ट गाळून घेऊया ही तयार केलेली पेस्ट गाळण्यासाठी तुम्ही मोठ्या गाळणीचा सुद्धा वापर करू शकता त्याच्यामुळे ही पेस्ट पटकन गाळली जाईल आता आपण या पद्धतीने पेस्ट गाळल्यानंतर वरचा भाग आहे तो आता बाजूला काढूया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारची स्मूद अशी पेस्ट आपण याची तयार केलेली आहे याच्यामध्येच आता आपल्याला थोडस मध घालायचं आहे येथे याच्यामध्ये मी एक चमचा मध घालत आहे मध घालून झाले की ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे अशा प्रकारे मध मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता तेल घालायचंय तेल येथे ते मी नारळाचं घेतलेलं आहे तुमच्याकडे जे तेल असेल ते तेल तुम्ही याच्यामध्ये घालू शकता हे तेल आता मी अंदाजे अर्धा ते एक चमचा घालत आहे तेल घालून ते व्यवस्थित आपल्याला या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीने ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा एक पॅक आपण तयार करून घेतलाय येथे मी हेअर पॅक तयार केलेला आहे हा हेअर पॅक आपण कशा पद्धतीने लावायचा ते सुद्धा बघूया त्यासाठी हा पॅक आपण हातावरती घ्यायचा आहे आणि या पद्धतीने तो बोटावरती चोळून घ्यायचा आहे आणि नंतर तो आपण केसांच्या मुळावरती या पद्धतीने चोळायचा आहे ज्याप्रमाणे आपण केसांच्या मुळाशी तेल लावत असतो त्याचप्रमाणे आपल्याला हा पॅक सुद्धा असा चोळून घ्यायचा आहे तसेच राहिलेला पॅक आपण केसांना सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि केसांवरती तो आपल्याला तीस मिनिटासाठी ठेवायचा आहे आणि नंतर तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अशा प्रकारच्या या पिकलेल्या केळीच्या पॅक पासून असून केस खूप चमकदार होतात तसेच ते मऊसुद्धा होतात त्यामुळे हा पॅक तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा